महात्मा गांधींचा खून मातेपुरु नथुराम गोडसेंनी केला ही बाब निषेधार्ह आहे, पण महात्मा गांधींच्या विचाराचा खून हा पंडित नेहरूंनी केला हे मात्र आपल्याला स्वीकारावंच लागेल. महात्मा गांधींनी सांगितलं खेड्याकडे चला, खिडी समृद्ध करा. नेहरूंनी सांगितलं खिडी लुटा आणि शहर समृद्ध करा, खिडी लुटा. तर देवेंद्र फडणवीस सारखा कफलक माणूस यांचे वाडे उद्ध्वस्त करू शकतो. आम्हाला गडी मिळाला, आम्ही हातात हात घातलं उधळत होतो. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आयोजित 6वी युवा संसद परिषद आज या ठिकाणी संपन्न होत आहे. या परिषदेसाठी उपस्थित असलेले माझे सहकारी बहुजन समाजाचे नेते आदरणीय गोपीचंदजी पटलकर विधान परिषद सदस्य, त्याचबरोबर ज्यांचा आताच आपण मार्गदर्शन ऐकला त्यांना पुरस्कार, या ठिकाणी वरिष्ठ पत्रकार आदरणीय कमलेशजी सुथार, त्याचबरोबर या ठिकाणी आदर्श सरपंच पुरस्कार त्यांना दिला त्या सुरंजनाताई गायकवाड, ही सर्व पुरस्कार ज्यांना प्राप्त झाला ते मान्यवर मान्य श्री प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधव सर, जाधवर सर, त्याचबरोबर शार्दूलजी, त्यांचा सर्व स्टाफ आणि या ठिकाणी जमलेली सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, बंधू, भगिनी आणि पत्रकार मित्र. मी 2 युवा संसदला या ठिकाणी आलेलो होतो. मला वाटतं एकदा मी शेतकरी चळवळीमध्ये असताना आलो, एकदा मंत्री झाल्यावर आलो आणि आता मंत्री नसल्यावर आलो. म्हणजे तसं माझं येण्याचं 3 टप्पं झालं आणि प्रत्येक टप्प्यामध्ये मी वेगळ्या वेगळ्या टप्प्यावरती काम करत होतो. आज विषय सरांनी फार छान ठेवला, आयडिया ऑफ इंडिया. मला वाटलं की हा विषय माझ्यासाठी दिला असावा. मला शार्दूलचा फोन आला, आयडिया ऑफ इंडियावर तुम्हाला बोलायचं आहे. मग सुधार सर गेले, 2-3 दिवस झालं माझ्या कामाच्या व्यापात काही ते मला थोडा सगळा अभ्यास करायला आवाका मिळाला नाही आणि आलीकडे जरा थोडं वाचन माझं सर कमी झालं. खरं बोललं तर राजकारणामध्ये चालत नसतं, पण राजकारणामध्ये बरं बोलायचं असते, पण मी आधीमध्ये खरं बोलत असतो. कारण राजकारणामध्ये लोकांना बरं बोललेलं आवडत. राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना काम कोण भी घेऊन येऊ दे त्याला निराश करायचं नाही. तुम्ही भविष्य काळामध्ये काही मंडळी राजकारणामध्ये जाईल, तुम्हाला परदेशामध्ये जायचा योग आला तर आपला कार्यकर्ता मित्र आपल्या जवळ येतो. परदेशात जाताय तुम्ही, जरा परदेशवारी करून आला पण येताना एक माझं काम करून या. तिथल्या पंतप्रधानाला जरा माझा सांगावा सांगा, उगाच डायरी काढायची त्याच्यात लिहून घ्याच. त्याला मी वाटतंय साहेबांनी लिहून घेतले, आता माझा सांगावा पंतप्रधानाला जातो या. राजकारणामध्ये बरं बोलायचं आणि मग आजच्या या विषयावरती इथं आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा विषय सगळ्यांनाच दिलाय सुधार साहेब, त्यामुळं थोडस माझं वजन कमी झालं. आयडिया ऑफ इंडियावर पडळकर साहेबी मागायच्यानं जरा अभ्यास करत होते.
मी त्याला गाडीतलं म्हणलं मला विषय आयडिया ऑफ इंडिया दिले, आता हिच्यावर बोलायचं काय, तर ते म्हणले मला बी तोच दिलाय. मग माझ्या लक्षात आलं की सर्व धर्म समभाव जपलेला दिसतो या. खरं बघितलं तर काय परिस्थिती आहे आज या देशामधल्या एकंदरीत सामाजिक राजकीय त्या सगळ्या क्षेत्राचा काही मंडळी बरीचशी मोठा कालखंड साक्षीदार म्हणून त्यांचा गेलेला आहे. आदरणीय या ठिकाणी आताच कमलेशजी म्हणले की मी लोकशाही न्यूज वरती संपादक म्हणून गेलो, आम्ही दोघांनी त्यांचं भाषण बारकाईनं ऐकलं. काही माणसं राजकारणामध्ये असो, समाजकारणामध्ये असो किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असो, ते एका उंचीचे असतात. मला कमलेशजी तुमच्याकडे पाहिलं की ज्या काळामध्ये आम्ही चळवळीमध्ये 1983 ला आलो, त्या काळामध्ये हिमालयाच्या उंचीची माणसं आम्हाला पाहता आली, ऐकता आली. मी माझं भाग्य समजतो की मधुदन नवते, जॉर्ज फर्नांडिस, एंडी पाटील यांचा मी चाहता होतो. मी जवळून ऐकलं त्यांना, त्यांच्या बरोबर मला फिरण्याचा राहण्याचा योग आला. शरद जोशींचा मला सहवास लाभला. मला तुमच्याकडं आज तुमचा ऐकत असताना अमर हबीबची आठवण झाली, आंबे दोघांची. कारण या माणसाने विचार वेचला, विचार जपला आणि विचार रुजवला, म्हणून ही माणसं खऱ्या अर्थानं माझ्या दृष्टीनं आदर्शवत आहेत, मोठी आहेत. विचाराची घुसळण ही झाली पाहिजे, प्रत्येक क्षेत्रामध्ये झाली पाहिजे. कारण विचाराची घुसळण झाल्याशिवाय, विचाराची देवाणघेवाण झाल्याशिवाय मानवाची प्रगती होऊ शकत नाही. वाद विवाद हे आज नाही, हे वाद विवादाचा कालखंड पृथ्वीच्या निर्मितीपासून आहे. मार्क्सवाद होता, डार्विनवाद होता, जी मानवाच्या उत्पत्तीपासून प्रत्येकाने वेगवेगळे सिद्धांत मांडलेले आहेत, प्रत्येकाने वेगवेगळे विचार मांडलेले आहेत. आणि हे विचार घेऊन, हे सिद्धांत घेऊन माणूस सातत्यानं नवीन शोध घेत राहिलेला आहे आणि नवीन शोध घेता घेता तो प्रगतीच्या शिखराच्या दिशेनं चाललेला आहे किंवा प्रगतीच्या शिखरावरती पोहोचलेला आहे. कालखंड राजेशाहीचा कालखंड, लोकशाहीचा कालखंड, हे दोन कालखंड आहेत. त्याच्या अगोदरचा सुद्धा, की ज्यावेळी राजेशाही अस्तित्वात नव्हती, तोही एक कालखंड आम्हाला विचारात खऱ्या अर्थानं मानवाच्या प्रगतीच्या दृष्टीनं घ्यावा लागेल. माणसाच्या प्रगतीचा शोध हा शहरामध्ये लागला नाही, माणसाच्या प्रगतीचा शोध हा गावगाड्यामध्ये लागला. आणि गाडी जसं आपण, आणि हा शोध कष्टकरी माणसाच्या अंगणामध्ये लागला. गती आपण म्हणतो, म्हणजे चाक, चाकाला गती आहे. आणि ही ह्या गतीचा शोध हा गावगाड्यामध्ये राबणाऱ्या माणसानं लावला, हे आपल्याला कुठेतरी समजावून घ्यावं लागेल. म्हणजे प्रगतीचा शोध, आयडल ऑफ इंडिया याचा अभ्यास करत असताना
माणसाच्या प्रगतीचा शोध हा गावगाड्यामध्ये लागला, तो शहरामध्ये लागला नाही. आणि म्हणून या देशामध्ये दोन देश आहेत, एक इंडिया आहे आणि एक भारत आहे. या देशामध्ये दोन देश आहेत, एक इंडिया आहे आणि एक भारत देश आहे. आपल्याला नेतृत्व इंडियाचं करायचं नाही, तर आपल्याला नेतृत्व भारताचं करायचं आहे. आपल्याला नेतृत्व भारताचं करायचं आहे. माझा भारत कसा असेल ह्याचा विचार मनामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं रुजवावा लागेल. आम्हाला भारत बलशाली बनवायचा आहे, सामर्थ्यवान बनवायचा आहे, आत्मनिर्भर बनवायचा आहे. मग हे कोण बनवू शकत? हे इंडियावाले बनवू शकत नाहीत. जे श्रम करतात ती भारतातली माणसं या देशाला बलवान बनू शकता, बलवान बनवू शकतात, समृद्धवान बनवू शकतात. इंडियावाले नाही आहे. कारण इंडियावाले लोक हे जादूगार आहेत. आणि जादूगाराला भारतानं फसता कामा नये. इंडियावाले लोक त्यांची उंची भाषा आहे, पण ती भाषाच आम्हाला कळत नाही. एवढी उंची भाषा आहे, ते दिसायला रुबाबदार आहे, बोलायला मोजके आहे, चेहऱ्यावर त्यांचा हास्य आहे, पण ते जादूगार आहेत. ते आमचा भारत देश लुटायसाठी उभा राहिलेले आहेत ही भावना आपण मनामध्ये जोपसलीच पाहिजे. कारण इंडियाला भारताला लुटायचं आहे. चाकानं गती प्रगतीचा शोध आणि गती दिली ती गावातल्या माणसानं दिली. श्रम गाळलं ते गावातल्या माणसानं गाळलं. गुणाकार केला तो गावगाड्यातल्या माणसानं केला, तो इंडियातल्या माणसानं नाही केला गुणाकार. गावगाड्यातल्या माणसानं केला. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो, किलोनं पेरायचं पोत्यानं घरला घेऊन याचं. एक किलो पेरलं की 100 किलो म्हणजे हा गुणाकार आहे. हा गुणाकार कुणी केला? एक किलो पेरलं की 100 किलो तयार होतो. या दोन ऊसाच्या कांड्या लावल्या की 20 कांड्या तयार होत्या. त्या मुळीवर ऊस लावला की गाडीवर तयार होतो. या म्हणजे हा गुणाकार कुणी केला? भारतातल्या माणसानं केला. आणि ते दसरा त्याचा गुणाकार, त्याचं खळ लुटण्याचं काम कुणी केलं? इंडियातल्या माणसांनी केलं. त्यांनी शोषण केलं. आणि म्हणून लोकशाहीमध्ये भारतात, भारत देशामध्ये दोन कालखंड विचारात घ्यावं लागतील. एक स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्याच्या सत्तेचा अश्वमेघ किंवा सत्तेच्या घोड्यावरती जे आरूढ झाले त्यांचा एक कालखंड आपल्याला मोजावाच लागेल. काही लोकांना बरं वाटू न वाटू मी नेहमी प्रकट बोलत असतो. महात्मा गांधींचा खून माते पुरु नथुराम गोडसेंनी केला ही बाब निषेधार्ह आहे, पण महात्मा गांधींच्या विचाराचा खून हा पंडित नेहरूंनी केला हे मात्र आपल्याला स्वीकारावंच लागेल. ते स्वीकारावंच लागेल. महात्मा गांधींनी सांगितलं, खेड्याकडे चला, खिडी समृद्ध करा. नेहरूंनी सांगितलं, खिडी लुटा आणि शहर समृद्ध करा. खिडी लुटा, त्यांचा श्रम लुटा. खिडी उद्ध्वस्त झाली पाहिजे ती. आणि म्हणून आज गुणाकार करणारी माणसं
संपत्ती निर्माण करणारी माणसं एका बाजूला आत्महत्या करत आहेत. इंडियामध्ये आत्महत्या होत नाहीत. आत्महत्या कुठं होतात? जिथं श्रम गाळले जातात, जिथं गुणाकार होतो, तिथली माणसं आज आत्महत्या करत आहेत. ही खऱ्या अर्थानं शोकांतिका आहे. ही शोकांतिका आहे. आणि म्हणून निश्चितपणानं काही गोष्टी मांडाव्या लागतील, बोलावं लागेल. काही गोष्टीवरती प्रखरपणानं बोलावं लागेल. राजकारणामध्ये दोन वर्ग आहेत, एक प्रस्थापित आणि एक विस्थापित. दोन वर्ग आहेत राजकारणामध्ये. एक प्रस्थापित वर्ग आहे, एक विस्थापित आहे. आमदार गोपीचंद पडळकर ग्रामीण भागातला, खेडेगावातला, दुष्काळी पट्ट्यातला शेतकऱ्याचा पोरगा हा आमदार होणं अशक्य आहे, अशक्य आहे. सुधार साहेब शक्य नाही आहे. सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर किंवा अपघात आहे, हा नियम नाही आहे, अशक्य आहे. परंतु आम्ही आमदार झालो, दोघही झालो, मी मंत्री झालो, सभागृहामध्ये आम्ही वेगवेगळे प्रश्न मांडले. कारण विस्थापितातली माणसं ही प्रस्थापितांच्या छाताडावर नाचत असतात. ते प्रस्थापितांना राजकारणामध्ये चालत नसतात चालत. देवेंद्रजी फडणवीस, मी अगदी कुणी कितीही त्यांच्यावर टीका करून दे, त्या माणसानं ओळखलं प्रस्थापितांचे वाळे जर उद्ध्वस्त करायचे असतील तर विस्थापितांच्या मधली लढणारी माणसं राजकारणामध्ये घ्यावी लागतील. आणि म्हणून आम्ही जोडगोळी राजकारणामध्ये आलो, आमदार झालो. प्रस्थापित राजकारणाचा अलीकडच्या काळातले चातुर्यवान बुद्धिवान राजकारणी मी त्यांचं नाव यावेळेस पीठावरती घेणार नाही, पण त्यांनी काही लोकांना सुधार साहेब आमदार केलं, काही पत्रकारांना आमदार केलं, काही कवींना आमदार केलं, काही लेखकांना आमदार केलं. मी केलं म्हणणार नाही. मागच्या दारानं जस त्यांनाही वडलं, पण ते कशासाठी? तर आपलं गुणगान तिने गायलं पाहिजे. लेखकाला का घेतला? तर माझ्यावर लिहिलं पाहिजे. पण त्यांनी त्याला आत घेत असताना धोरणामध्ये प्रमुख भूमिका तिने निभावली पाहिजे. धोरण जिथं ठरतं तिथं त्यांनी त्याचा विचार मांडला पाहिजे. ही भूमिका, ही सवलत त्यांना नाही दिली. आणि म्हणून यार एकंदरीत जर बघितलं, राजकारणाकडं वळून जर बघितलं आपण, तर तुमच्या लक्षात येईल की 50 वर्षाचा राजकारणाचा कालखंड जर बघितला तर तो मुठभर लोकांनी व्यापलेला कालखंड आहे. मुठभर. आज महाराष्ट्रामध्ये मुठभर घराणे तीच राजकारणामध्ये फिरून फिरून समोर येताना आपल्याला दिसत आहे. आजोबा गेला, बाप गेला, पोरगा आला, नातू आला, तीच घराणे. ही प्रस्थापित घराणे. आणि या प्रस्थापित घराण्याने आपल्या हातामध्ये सत्ता ठेवण्यासाठी काय केलं? कायदे असे बनवले की त्या कायद्याच्या माध्यमातून जनतेला आपल्याला लुटण्याचा अधिकार मिळाला पाहिजे अशा पद्धतीचे कायदे तयार केले. कारण जनतेसाठी तिने कायदे तयार केले नाहीत, तर जनतेला लुटण्यासाठी कायदे मुठभर लोकांनी केले. आणि त्यामुळे सगळे उद्योग व्यवसाय त्यांच्या ताब्यात राहिले, सगळे त्यांच्या ताब्यात. आमचा युवा सुदृढ झाला पाहिजे, उद्योगपती झाला पाहिजे, भरारी घेतली पाहिजे. कशी? कागदावर. त्याला बँक कर्ज देत नाही. बँक कर्ज नाही दिलं, भांडवल नाही उभारायला, तर तो उद्योग उभा करू शकत नाही. आणि उद्योग उभा नाही राहिला तर तो सशक्त बनणार कसा? बँका यांच्याच ताब्यात. लायसन परमिट राज हिने राबिवलं या देशामध्ये. आणि म्हणून खऱ्या अर्थानं
आत्मनिर्भर ची घोषणा या देशामध्ये झाली. कुणी काय किती राजकारणामध्ये टीका टिप्पणी होतात, कारण आम्ही जी माणसं चळवळीत आलो ते प्रस्थापितांच्या विरोधामध्ये आलो. लायसन परमिट राज असल्यामुळं या राज्यामध्ये श्रमिकांच्या लढाई उभा राहिल्या. हो, आम्ही उद्योग काढायचा म्हटलं तर आमच्यासाठी योजना नव्हती, आम्ही तारण द्यायचं म्हटलं तर आमच्याकडे काही नव्हतं. एखादा उद्योग उभा करायचा म्हटलं तर या लायसन परमिट राज मध्ये फाईल पुढे सरकत नव्हती. आणि म्हणून तुमचे एक उदाहरण लक्षात देतो की 25 किलोमीटरच्या आत दुसरा साखर कारखाना कुणीही काढायचा नाही, हवाई अंतराची आड घातली. आता कारखाना कुणाच, यांचं प्रस्थापितांच. मी पाहिलेलं राज्याचा एक माणूस मंत्री राहतो आणि तोच माणूस जिल्हा मध्यवर्ती बँकेला संचालक होतो. मंत्री असणारा माणूस बँकेवर संचालक जातो कसा, काय आहे त्याच्यामध्ये? त्याला माहित आहे तिजोरीत आहे, लुटमार करायचे आपल्याला, तिजोरीच्या किल्ल्या आपल्या खिशामध्ये असल्या पाहिजे त्या. आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये कृषी कायदे आले, सगळ्यांनी विरोध केला. कुणी केला? हा विरोध शेतकऱ्यांचा नव्हता. कुठल्या शेतकऱ्याला असं वाटेल हो माझ्या पायामध्ये बेडे असल्या पाहिजे त्या, कुठल्या शेतकऱ्याला वाटेल? आणि हा जो विरोध होता हा मुठभर लोकांचा होता, कारण शरद जोशींनी सांगितलेलं होतं की शेतकऱ्याच्या पायातल्या बेड्या तोडा, शेतकऱ्याला बाजारपेठे जागतिक बाजारपेठेचे दरवाजे खुले करा, त्याचा माल त्याला कुठेही विकण्याचा अधिकार असला पाहिजे, शेतीमध्ये भांडवल गुंतवणूक झाली पाहिजे. पण कृषी कायदे ज्यावेळी आलं त्यावेळी त्याला अनेक लोकांनी विरोध केला, विचारवंतांनी विरोध केला की जेनी कधी शेणामुतात हात घातला नाही, शेतात आली नाहीत, ते आम्हाला तत्वज्ञान सांगायला लागले की आता शेतकऱ्याची शेती उद्योगपतीच्या कशात जाणार. अंबानीला कुठे येळाय गया पाळायच्या आणि धारा काढायच्या, अंबानीला कुठे येळाय ऊसाला पाणी पाजायचं, त्याला माहित आहे का रातची लाईट दिवसा जाते रातची येते, काही 12 वाजता जाईल पाणी पाजायला. बर, शेतीमध्ये काम करणाऱ्या माणसाला अंबानीच्या रिलायन्स मधला पगार देणार आहे तो 1 लाख 2 लाख इथं आम्ही बांगलायला 200-300 रुपये देतोया, ते कशाला येत या? दुग्ध व्यवसाय खुला झाला सुधार साहेब, किती उद्योगपतींनी गया म्हशी पाळल्या? कुणी नाही पाळल्या, पण स्पर्धा लागली. आज दुधाचा भाव कोण 40 देतोय, कोण 50 देतोय. तसाच शेती व्यवसाय हा बंधन मुक्त झाला पाहिजे, ही भावना आत्मनिर्भर भारत या माध्यमातून खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदीजींनी या ठिकाणी मांडली संकल्पना ते पुढे घेऊन आले, त्याला विरोध झाला. आमचा प्रॉब्लेम काय झालाय, चांगली गोष्ट आली की मग पुरोगामी उजवे डावे काय काय विश्लेषण. मला सुतार साहेब आय शपथ अजून कळलं नाही पुरोगामी नेमकं म्हणायचं कुणाला. आता पुरोगामीचे निदान आता एवढं तरी होत आहे, सदाभाऊ खोत मराठा, गोपीचंद पडळकर बहुजन समाजातले, धनगर समाजातले, सुतार साहेब आता तुमचं नेमकं मला माहित नाही अजून, सुतार हे निदान कळतंय तरी आपलं हे जाय हे ते जाय हे ते जाय, पण पुरोगामी कसं कळायचं? त्याचं आडनाव बी नाही, बापाचं बी नाव नाही, पण हल्लीलाही चाललंय. काही झालं की हा महाराष्ट्र पुरोगामी आहे आणि तुम्ही सगळं हंता, कारखाने बँका दूध संघ आणि वर्ण म्हणायचो पुरोगामी आहे. काय भारी मजा चालली आहे, पुरोगामी आहे तर मग 7-12 कोरा का ठेवलेला नाही सा? का लुटीची व्यवस्था तुमच्याच घरापर्यंत का आलेली आहे? संपत्ती तुमच्याच घराण्यामध्ये काय, सत्ता तुमच्याच घराण्यामध्ये काय, हे तो उत्तर नाही.
एक एक बग मी बघितलं बिचार, दहा दहा वेळा आमदार हो, आमचं बारामती कर कटाळलंय का, अख्खं घर लागलंय, आणि वरनं काय म्हणते ती समाज सेवा करायचंय, आम्हाला समाजाला सुदृढ करायचंय. किती वर्ष लागतील त्याला, काही टाइम लिमिट आहे का तुमच्या समाज सेवेला? 50, 60, 70 वर्ष झाली तर तुमची सेवा पुरी होईना? मग ह्या गाड्यांचा नंबर घेईल का? तुमचा लागल नंबर. राजकारणामध्ये पुढचं गडी तुम्हाला येऊनच देत नाही. तुम्हाला याचा असेल तर तेवढा आत्मविश्वास मनामध्ये ठेवून या प्रस्थापितांच्या छाताडावर पाय देऊन उभा राहावं लागेल. मी फार वेळ घेणार नाही, पण तुम्हाला मी एक सांगतो. मी कौतुक कुणाचं करत नाही सुद्धा साहेब, पण देवेंद्र फडणवीस हा माणूस मला गोपीचंदला का आवडला त्याचं कारण आहे. त्या माणसाचं एक मी वैशिष्ट्य बघितलं, ते साखर कारखाना काढत नाही, सूतगिरण काढत नाही, बँक काढत नाही, शाळा काढत नाही, हॉस्पिटल घेत नाही. आमच्या लक्षात आलं ह्यो गडी आपल्या उपयोगात आहे. आमचा विरोध कुणाला होता? या प्रस्थापितांना. आम्ही आंदोलन कुणाच्या विरोधात केली? या प्रस्थापितांच्या. मग आमच्या लक्षात आलं की हा गडी आता आपल्या कामाचा आहे. नेहमी एक गोष्ट असते कि आता ते वाक्य मी वापरलं तर चॅनेल पुढे चालू, त्यामुळे त्याच्यावर मी नाही बोलत, नाही दिवसभर तेच चालेल. पण तुम्हाला मी सांगतो, आमच्या लक्षात आलं कि ह्या गड्यांची हा गडी जिरवू शकतो या, पण आपल्यातले पुरोगामी हुशार आहेत. लगेच जाती बाहेर आल्या, बका बका बका, अगदी सातारला महाराजांना पगडी घातली तर म्हणले पेशवे राजांना पगडी कवापासून घालायला लागले. आता मला पगडी बघितली आठवण झाली. कारण का आठवण झाली? मी म्हणलो जाधवर सर सुद्धा कवापासून पगड्या घालायला लागले. आणि मग आमच्या लक्षात आलं कि ह्यांचे वाडे जर उद्ध्वस्त व्हायचे असतील तर देवेंद्र फडणवीस सारखा कफलक माणूस यांचे वाडे उद्ध्वस्त करू शकतो. आम्हाला गडी मिळाला, आम्ही हातात हात घातलं, उधळत सुटलो. काय माणसं म्हणतात तुम्ही डाव्या विचारसरणीचं झालं कसा? मग मी बी म्हणतो काही कल्लो बिल्लू का काही इकडं तिकडं का वळून बा लावला पाहिजे, बरोबर आहे का बघायला? आणि म्हणून निश्चितपणानं खऱ्या अर्थानं जर बघितलं तर अलीकडच्या काळामध्ये काही सुधारणा होताना आपल्याला दिसत आहेत. या राज्यामध्ये मी सरकारमध्ये काम केलं, जलयुक्त शिवार योजना, पाणी अडवण्याचं काम, हे खऱ्या अर्थानं देवेंद्रच्या काळामध्ये मोठं झालं. पाण्याची गरज काय असते ती गावातल्या शेतकऱ्याला माई माऊलीला जाऊन विचारा. फार मोठं पाण्याचा थेंब थेंब आणण्याचं काम झालं, यांनी धरणं अडवली, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण पाणी अडवण्याचं काम झालं, नवी टेक्नॉलॉजी गावात यायला लागली, रस्त्यांचं जाळं राज्यामध्ये देशामध्ये उभा राहायला लागलं, आयात निर्यात धोरण पूर्वी समजत नव्हतं, आज शेतकऱ्याला आयात निर्यात धोरण जागतिक बाजारपेठ समजायला लागली. शेतीमध्ये अजून गुंतवणूक वाढली पाहिजे या मताचे आम्ही आहोत. पायाभूत सुविधा ही शेतीमध्ये आल्या पाहिजेत, कारण सगळ्यांच्या तोंडामध्ये कृषी प्रधान देश असतो.
प्रत्येकाच्या तोंडात. पण शेतीच्या बाबतीमध्ये एखादं धोरण जर तयार व्हायला लागलं तर सुतार साहेब हे प्रस्थापित विरोध करतात. आम्ही काय म्हटलं तर मागच्या सरकारमध्ये मीच होतो, भाजीपाला नियमनमुक्त झाला पाहिजे, मार्केट कमिटीच्या आवाराच्या बाहेर शेतकऱ्याला माल विकायला परवानगी अधिकार मिळाला पाहिजे. दिला सभागृहात सगळे एक झाले. नाव मात्र घ्यायचं आदेश शेती प्रधान आहे. आणि म्हणून मी युवकांना सांगेन की आपण भारतात राहतो, आपण भारतीय आहोत, इंडियाच्या विरोधामध्ये आपली लढाई आहे, आपलं खळ लुटलं जात, ते खळ आपल्याला वाचवायचं आहे. जगाबरोबर धावायचं असेल तर जगामधलं तंत्रज्ञान हे माझ्या अंगणामध्ये आलं पाहिजे, माझ्या बंधावरती आलं पाहिजे, माझ्या हातामध्ये आलं पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवावी लागेल. आणि म्हणून निश्चितपणा एक गोष्ट मी जाता जाता सांगेन की अलीकडच्या काळामध्ये टीव्हीवरच्या बातम्या बघितल्या, सुतार साहेब तुम्ही संपादक झालाय, एक गोष्ट आमच्यासाठी करा. काय होतंय टीव्हीवरच्या बातमीमध्ये? सोन्या चांदीचे भाव वाढले, सोन्या चांदीचे भाव वाढले की टीव्हीवर मोठी ब्रेकिंग न्यूज येते, झळाळी झळाळी. सोन्या चांदीचे भाव वाढले की त्याला झळाळी आली, उसळी घेतली असं येत. शेअरचे भाव वाढले की काय म्हणतो आपण? शेअर ना आज उसळी घेतली, हिमालय एवढी मोठी. मला शेअरचं भाव वाढलं उसळी घेतली तर आमच्या गावात काहीच फरक नसतो. शेअर आपाटलं तरी गावाला काही देणं घेणार नसतो. आणि शेतमालाचं भाव वाढलं की ब्रेकिंग न्यूज, महागाई वाढली. किती वाढली? टमाटोचा भाव 50 रुपये झाला. मग बटाटो खावा की कुबू खावा? कधी काही वाढला का ना? महागाई वाढली, काय बी वाढून द्या आमचं गगनाला भेटला. सोन्याचा भाव 50,000 वर गेला, कोण मंदीला महागाई वाटली? पण आमचं जरा वाटलं दूध आता 50-60 रुपये वर झालं, गरीबाच्या तोंडाचं दूध पळालं. काही देशी दारूची बाटली आहे पळती, 2-4 गया घ्या, शानगान काढा. बरोबर आहे, 2-4 गया घ्या, शानगान काढा. शहरात राहत असलं तर गच्ची त्या ही ठेवतो आपण, काय कुंड्या ठेवतो, झाड लावतो, त्याच्या ऐवजी तिथे गई ठेवा. बरोबर आहे, धार काढा, दूध फुकट खायला मिळेल की. पण ते नाही, म्हणजे गाव गाड्यातल्या माणसाचा श्रम लुटण्याचा कट हा अनेक वर्षाचा आहे. आमचं खळ लुटायचंच आहे ही भावना. जोपर्यंत श्रम करणारा माणसाचा श्रम लुटणार आहे तोपर्यंत हा देश बलवान बनू शकत नाही. हा देश बलवान जर बनायचा असेल तर माझ्या खळ्याला प्रतिष्ठा द्या, प्रतिष्ठा द्या, गाव गाड्याला प्रतिष्ठा द्या, तरच होऊ शकतं. आणि म्हणून निश्चितपणानं त्या युवा संसदेच्या माध्यमातून एक चांगले विचार या व्यासपीठावरती ठेवले. अनेक वर्षी झाली परंपरा चाललेला आहे. मी सगळ्या तरुणांना तरुणींना एक सांगेन, तुम्ही कितीही उंचीवरती जा परंतु वर चिंब घामानं झालेलं अंग, मळकटलेला शर्ट, फाटलेलं धोतर, सुईच्या दोऱ्यानं शिवलेलं लुगड, जीर्ण झालेली मायच्या अंगावरची साडी आणि काळ्या मातीत राबणारा चेहरा, शो आपल्या मुखापर्यंत 5 बोट घेऊन जात असतो. बोट भरल्यानंतर आपल्याला विचार येत असतो, शक्ती येत असते, चालायला येत असतं, बोलायला येत असतं. हे फक्त काळ्या मातीतला माझा मायबापच आपल्यापर्यंत सगळं पोचवत असतो. त्याला मात्र आयुष्यामध्ये विसरू नका, एक वेळा देवाऱ्यात देव ठेवू नका, पण काळ्या मातीतला हा माणूस मात्र देवाऱ्यात जपा, हृदयात जपा, एवढंच बोलतो इथं संबोधन.